हेलो 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 हेलो, तर बोलूया आपण श्री डांगरणेश्वर क्रिकेट संघ मोरबे यांच्या वतीने आयोजित 4 दिवसीय रंगणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा माननीय श्री संदीप शेठ वसंत शेठ उल्वेकर वीर एंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आणि साकार होणारी टेनिस क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आज उद्घाटन सोहळा प्रसंगी उपस्थित लाभलेले आमच्या मान्यवर आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतोय सव ललिता ताई गोपीनाथ फडके कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य नेहमीच ज्यांचं योगदान आपण पाहिलं त्यांच्या समेत आपण पाहतोय आदरणीय व्यक्तिमत्व लडकू वाघेसाहेब माजी सरपंच कारण मोरबे ग्रामपंचायत विकास हाच माझा ध्यास आणि जर आपण आज पाहिलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्यास आज या उद्घाटन सोहळ्यासमयी लाभलं गेलेत त्यानंतर मी विनंती करतोय सौ गुणाबाई गणपत वाघे सरपंच मोरबे ग्रामपंचायतमधील प्रथम नागरिक तत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात आहे त्यानंतर पुढील आदरणीय व्यक्तिमत्व बबन उल्वेकर साहेब माजी सदस्य यांच्या शुभहस्ते या ठिकाणी श्री गणेशाचं प्रतिमेचं पूजन केले जाईल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा श्री गणेशाला वंदन करून या स्पर्धेचा शुभारंभ श्री गणेशा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ मान्यवर यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक साक्षात शिवाचा अवतार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळेल मोरब गाव म्हटलं की डांगरणेश्वर मंदिर हे शिवकालीन आणि शिवव्याख्यात मंदिर म्हणून ज्याची संपूर्ण परिसरामध्ये ओळख आणि त्या नावाने हा संघ मैदानावरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल आदरणीय व्यक्तिमत्व कालूराम पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन प्रकाश भगत साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना तुम्हाला पाहायला मिळेल गणेश फडके माजी ग्रामपंचायत आदरणीय व्यक्तिमत्व गणेश फडके साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजकीय क्षेत्रामधील आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये अतिशय गुणवान व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे अडंता भगत साहेब माजी सदस्य यांचे या ठिकाणी आगमन होतोय आणि आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं सहकार्य लाभलं गेले ज्ञानेश्वर पालकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन होतोय त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हा त्यानंतर अशोकजी उल्वेकर साहेब यांना देखील विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती एक उत्कृष्ट स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे डी सी सी मोरबे यांच्या माध्यमातून साकार होणारी स्पर्धा आदरणीय व्यक्तिमत्व हनुमान भगत साहेब असतील यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हा आणि श्री गणेशाचं पूजन केलं गेलंय या स्पर्धेमध्ये कोणते विघ्न येऊ नये असे श्री गणेशाला साकडं घालण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन
मैदान मध्य एक एक खेलाड़ू मवल्या स्वरूप मध्य मैदान मध्य उतरेल लड़ने की जिद्द ज्यादा आम लाभली गेली ते आमचे दैवत अर्थात छत्रपति शिवाजी महाराज यांना वंदन करून आपण स्पर्धेकडे वळणार आहोत। श्रीफल अर्पण केला जाईल। आदरणीय मनोज तांबडे साहेब हे देखील उपस्थित झालेत। विद्यमान सरपंच आपण पाहतोय गणपत वागे साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफल अर्पण करण्यात आलंय आणि कोणते शुभ कार्य करत असताना श्रीफल अर्पण केले जाते आणि देवाकडे मागणी केली जाते की हे चार दिवसाचे क्रिकेटचे सामने आमचे यशस्वीपणे पार पडू दे, कोणतेही विघ्न कोणतीही अडचण त्या ठिकाणी निर्माण होऊ नये। आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतोय सौ ललिता ताई गोपीनाथ फडके कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य यांचे या ठिकाणी शुभागमन पाहिलं ज्यांच्या शुभ असते सर्वप्रथम श्री गणेशाच्या प्रतिमेचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर आपण वळूया खेळपट्टीकडे जी खेळपट्टी खेळाडूंना खेळण्यासाठी उपलब्ध होणार आहे आणि आजच्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील। पहिली लढत असेल आजच्या दिवसामधील अंश इलेवन खेरणे आणि त्यांच्या विपक्ष खेळेल वल्लभ विनय गावणचा संघ। या दोन्ही संघ नायकाला विनंती असेल की आपण टॉससाठी संपर्क साधा। अतिशय दमदार आयोजन आपण पाहिलं दुसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा होते आणि त्यानंतर जर आपण पाहिलं ही स्पर्धा घर बसल्या तुम्हाला पाहायला मिळेल साई प्राप्ती लायूच्या माध्यमातून जेतू दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान लाभलं गेलंय आणि प्राप्ती लायूचं नाव आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं कार्य ज्यांच्या माध्यमातून पाहतोय। क्रिकेट क्षेत्र असो बैलगाडा शर्यती असो आणि त्यानंतर काल कीर्तन पाहिलं आपण निवृत्ती महाराजांचं ही कीर्तनची सेवा देखील ज्यांच्या माध्यमातून लायू टेलिकास्ट केली जाते हे प्राप्ती लायूचं देखील मनपूर्वक आभार आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय। आणि आज टेनिस विश्वामध्ये संपूर्ण रायगड ठाणा असू दे किंवा पेण तालुक्यामध्ये ज्याचा नावाचा डंका वाजतोय तो डीजे नितीन अर्थात सानिया डीजे आपण पाहतोय धुंद्रे यांचं। सव ललिताताई गोपीनाथ फडके यांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं भूमिपूजन होत असताना आणि दोन्ही संघ नायकांना विनंती करेल की आपण त्वरित टॉससाठी संपर्क साधावा। तरी या स्पर्धेसाठी लाभलेलं आमचं पंच आदरणीय व्यक्तिमत्व प्रशांत फडके एक डोंगऱ्याचा बाडा क्रिकेट संघातील एक नामवंत खेळाडू आणि चांगलं पंचांची भूमिका आम्ही या मैदानावरती त्यांची पाहिली गेली आहे। मनोज तांबडे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहिलं खेळपट्टीचं भूमिपूजन आणि एक काळूराम पाटील साहेब देखील असतील चांगलं योगदान ज्यांचं लाभलं आहे। सव ललिताताई गोपीनाथ फडके कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य लडकू वाघे साहेब माजी सरपंच गुणाबाई गणपत वाघे विद्यमान सरपंच मोरबे बबन उलवेकर साहेब माजी सदस्य वसंत दाबणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन आपण पाहिलात कालूराम पाटील साहेब मोरबे यांचं आपण आगमन पाहिलात प्रकाश भगत यांचं देखील आपण आगमन या ठिकाणी पाहिलात आणि गणेश फडके विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक उलवेकर साहेब असतील हनुमान भगत असतील आणि मनोज तांबडे साहेब या संपूर्ण रोशन उल्वेकर असतील या संपूर्ण उपस्थित मान्यवरांचं डांगरनेश्वर क्रिकेट संघ मोरबे यांच्या वतीनं सतत आभार। ज्ञानेश्वर पालकर साहेब आदरणीय व्यक्तिमत्व यांना देखील विनंती करेल की आपण या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन करण्यासाठी जायचंय। आज स्पर्धेचा पहिला दिवस आयोजकाने घेतलेली अथक परिश्रम आपण पाहतोय उत्कृष्ट दर्जाची लाईव्ह टेलिकास्ट प्राप्तीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल डीजे नितीन आज संपूर्ण चार दिवस या स्पर्धेमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल। आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांच्या नावानं ज्यांच्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा भरवली गेली आहे एक दानशूर दाते म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ज्या ज्या वेळेस नांगरनेश्वर क्रिकेट संघ स्पर्धा भरवत असतोय त्या त्या वेळेस मोलाचं योगदान आर्थिक असू द्या किंवा सामाजिक असू द्या कार्यामध्ये नेहमी ज्यांचं मोलाचं योगदान लाभलंय जे मोरबे गावातील ब्रँड अँबेसिडर म्हणून ज्यांना ओळखलं जातंय आदरणीय व्यक्तिमत्व संदीप शेठ उलवेकर साहेब वीर इंटरप्राइजेस मोरबे यांच्या माध्यमातून या संघासाठी खूप मोठं मोलाचं योगदान लाभलं गेलंय। आज आपण पाहतोय राजकीय क्षेत्रामध्ये असताना या व्यक्तिमत्वानं मोरबे गावाला एका उंचीवरती नेण्याचं कार्य केलंय। कार्य करत असताना तुम्ही तलागालातील कार्यकर्त्याला बरोबर घेऊन जाणं गरजेचं आहे आणि ते कार्य अगदी बरोबर जमलंय संदीप उलवेकर साहेबांना। अनंता भगत साहेब माजी सरपंच माजी सदस्य यांचं या ठिकाणी
शुभागमन आपण पाहतोय। अतिशय दमदार स्पर्धा पाहायला मिळेल आणि मैदानाचा एकंदरीत आपण विचार केला गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 100% मैदानामध्ये इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळाली। खेळपट्टी अतिशय टणक असेल, ज्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी खेळाडू पूर्णपणे आपला कस पणाला लावतील आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तरी खेळपट्टी गोलंदाजांना आणि तेवढीच फलंदाजा अनुकूल असणार आहे। नॉन स्ट्राईक इंडवरती खेळपट्टीचं भूमिपूजन तुम्हाला पाहायला मिळेल। संपूर्ण मुरबे गावातील ग्रामस्थ या स्पर्धेला उपस्थिती, आपण लॉर्ड्स दरम्यान देखील पाहिलं गावामध्ये क्रिकेटचा क्रेज खूप आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं प्रत्येकजण प्रत्येकाच्या दृष्टीनं या स्पर्धेकडे एक नामांकित स्पर्धा म्हणून पाहत असताना पाहायला मिळेल। प्रवीण उलवेकर साहेब, प्रतीक उलवेकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। सरस्वती राईस मिल, पहा या राईस मिलचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या घरातून धान्य आणून ते गिरणीपर्यंत फ्री सेवा ज्यांची आम्ही पाहिली, त्यांचं चांगलं योगदान समाजासाठी राहिलं गेले। शेतकरी कुठेतरी आर्थिक कमकुवत आपल्याला पाहायला मिळाला, कारण शेतीमधून मिळणारं उत्पन्न आणि त्यामध्ये मोलमजुरी वाढत असल्याने शेतकऱ्यांनी शेती करण्याकडे कुठेतरी पाठ फिरवली आहे। परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं सरस्वती राईस मिलच्या माध्यमातून तुमच्या घरून धान्य उचललं जातं आहे आणि ते पुन्हा तुम्हाला घरपर्यंत सोडलं जाते, ती देखील फ्री डिलिव्हरी आपण यांच्या माध्यमातून पाहिली होती। त्या उलवेकर साहेबांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये। खेळपट्टीचे भूमिपूजन होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल एक चांगली नामांकित स्पर्धा तुमच्या भेटीला आली। आदरणीय व्यक्तिमत्व सर्व विद्यमान सरपंच गुणबाई गणपत वाघे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभागमन स्वागत समारंभ आपण पाहतोय। खेळपट्टीचं भूमिपूजन आपण पाहिलात। अथक परिश्रम या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर नांगरणेश्वर क्रिकेट संघातील सर्व खेळाडू असतील, अनेक मैदानामध्ये आपण पाहत असतोय। खेळपट्टी बनवण्यासाठी जी मेहनत घेतली जाते आज ही मेहनत स्वतः या खेळाडूने घेतली हा एक वैशिष्ट्य आहे, कारण स्वतः मेहनत करणं आणि आपण मानसिक घेऊन काम करणे यामध्ये भरपूर फरक असतोय। या ठिकाणी एकंदरीत जर आपण पाहिला तर नांगरणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीनं सर्व येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। सनी पालकर असेल, राहुल पाटील, प्रणय उलवेकर, अतुल उलवेकर, आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतोय। खाणाव गावातील एक अष्टपैलू गुणवान खेळाडू उमेश कर्णुक, ऑटो गॅरेज व्यावसायिक आहे आणि त्यानंतर क्रिकेट देखील तेवढा चांगल्या दर्जाचा या खेळाडूच्या माध्यमातून पाहिलाय। त्या उमेश कर्णुकचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। श्रीफल या ठिकाणी अर्पण केले जाईल, खेळपट्टी खेळाडूंना खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येते आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते। तर विनंती असेल दोन्ही संघ नायकांना, वल्लभ विनय गावणचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा अंश इलेव्हन खेरणे या दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी संपर्क साधा। पहा आज ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की अनेक स्पर्धा जर आपण पाहिल्या तर 9:30 सामना सुरू होतोय, परंतु आज व एकंदरीत स्पर्धेचा पहिला दिवस आमच्या आयोजकांचे घेतलेले अथक परिश्रम 10:17 अवधी झालाय। दोन्ही संघ नायकांना विनंती असेल आमच्या समालोचन कक्षामधून की आपण त्वरित टॉससाठी संपर्क साधावा। एकंदरीत ही स्पर्धा पाहिली तर स्पर्धेमध्ये 38 संघ नशीब आजमावतील आणि टॉप 4 मध्ये कोणते संघ दाखल होतील याकडे सर्वांच्या नजरा। 23 नोव्हेंबर 2023 ते 26 नोव्हेंबर 2023 पर्यंत हे पर्व पाहायला मिळेल। टॉस साठी या ठिकाणी दोन्ही संघ नायक उपस्थित होतील आणि त्यानंतर मात्र टॉस केला जाईल। तर या ठिकाणी पहा आयोजकांचा एक निर्णय आम्ही अगोदर सांगितला होता लॉर्ड्सच्या दरम्यान
कि तुम्हाला पहिला सामना खेळण्यासाठी 9:15 रिपोर्टिंग करायचे, 9:30 टॉस करायचे। जर तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात नाही दोन्ही संघ, तर त्या ठिकाणी त्या संघाला बाय दिली जाणार नाही। म्हणजे तुम्हाला आयोजकांनी फक्त आता 10:30 जर तुम्ही दोन्ही संघ उपस्थित झाले नाहीत तर त्या ठिकाणी तुम्हाला बाय दिली जाणार नाही। आणि येणाऱ्या 5 संघामधून जो संघ हायेस्ट स्कोर करेल त्या संघाला बाय असेल, हा आयोजकांचा निर्णय, आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी होणारच, यामध्ये मात्र शंका नाही। कारण एकंदरीत पाहिलं पहिल्या दिवसाचा उद्घाटन सोहळा आहे, त्यामुळे थोडासा विलंब झाला। उद्या मात्र ठीक 9:15 रिपोर्टिंग आणि 9:30 पहिला चेंडू फेकला जाईल। आपण अनेक क्रिकेट स्पर्धा पाहत असतोय, पहा डांगरनेश्वर क्रिकेट संघातील ही स्पर्धा आयोजन करण्यासाठी अथक परिश्रम घेणारे आमचे खेळाडू सनी पालकर असतील, राहुल, प्रणय, अतुल, प्रदीप, संकेत, ओमकार, विकास नावडेकर असतील, वेदांत उलवेकर, सोहन पालकर, रोशन उलवेकर, धीरज संगम, प्रतीक भगत यांचं चांगलं योगदान आपण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं। अतुल उलवेकर एक चांगलं योगदान ज्यांचं नेहमीच लाभलं गेलंय। मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। आदरणीय व्यक्तिमत्व गणेश उलवेकर साहेब यांचे या ठिकाणी देखील आगमन झालंय। पहा जर आपण गणेश फडके यांचं नेहमीच माझा एक आवडता खेळाडू राहिला गेलाय, किरण जावेली मोरबे श्री गणेश मोरबे संघ मैदानामध्ये खेळायचा, ऑफस्टिक वरती त्याचा चौकार चौफेर फटकेबाजी मी अनेक वेळा पाहिले आणि ज्यांचा क्रिकेट पाहून आम्ही क्रिकेट खेळायला शिकलो, अर्थात एक चांगला क्रिकेटर चांगला खेळाडू या संघाचा नेहमीच राहिलाय। मोरबे गाव म्हटलं की अनेक खेळाडू हा हंगामामध्ये चांगली कामगिरी करताना तुम्हाला पाहायला मिळतील। दोन लिजंड या संघ गावातील आपण पाहिलं गेलं तरी यंगस्टार पाहिलं तर संकेत भगत सध्या चांगला लईमध्ये आहे। त्यानंतर आपण पाहतोय सनी पालकर डावखुऱ्या हाताचा खेळाडू, एक लाजालू खेळाडू आहे, अतिशय चांगला खेळ करतोय। पण ज्यावेळी एखादी स्पर्धा असते त्या ठिकाणी आपण सांगितलं की सनी पालकर तुझा फॉर्म भर चांगला खेळ खेळतोस, पण त्या ठिकाणी विचार करतोय मला कोण घेईल। 49 धावा काल त्याने जमवले आपल्या बॅट मधून, एक चांगला खेळाडू आहे। परंतु प्रणय उलवेकर देखील चांगला लय मध्ये, सचिन मुंडेने माहिती दिली की प्रणय अतिशय चांगला खेळतोय। आणि अतुल ज्याला आपण अनेक वेळा मिडल ऑर्डर मध्ये 5व्या 6व्या क्रमांकावर पाहिलाय, तो अतुल आज संघामधून 3 क्रमांकावर उतरतोय। म्हणजे रोहित कोहलीची या ठिकाणी विराट कोहलीच्या जागेवरती तो वन डाऊनचा खेळाडू। नवीन गोलंदाज ओमकारची गोलंदाजी आपण रिटगरच्या स्पर्धेमध्ये पाहिली, चांगली अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या खेळाडूंनी करताना पाहायला मिळाली। न्यू यंगस्टार या संघामध्ये आपण पाहिलात, प्रदीप भगत एक चांगला युवा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल। आदरणीय व्यक्तिमत्व संदीप सेठ उलवेकर साहेब वीर एंटरप्राइजेस मोरबे, एक चांगलं योगदान आणि सरपंच 2023 या स्पर्धेचे पुरस्कर्ते, ज्यांच्या नावानं ज्यांच्या माध्यमातून ज्यांचा हात नेहमीच डांगरनेश्वर क्रिकेट संघातील मुलांच्या पाठीवरती राहिलं गेलंय। या संघाला नेहमीच एक बिग सपोर्ट राहिला गेलाय, ते रोशन उलवेकर राहुल पाटील यांचं चांगलं योगदान आपण पाहिलंय। डीजे नितीन प्रत्येका समालोचकाच्या हृदयामध्ये एक नाव कोरलं गेलंय, डीजे नितीन। ज्या ठिकाणी डीजे नितीन असतोय त्या ठिकाणी साऊंड सिस्टम आणि त्यानंतर प्रेक्षकांना गाण्यांची मेजवाणी एक प्रेक्षणीय मेजवाणी ठरत असते। उपस्थित सर्व मान्यवरांचं डांगरनेश्वर क्रिकेट संघ मोरबे यांच्या वतीनं सहर्ष स्वागत।
आदरणीय व्यक्तिमत्व नाथा तांबडे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय। आदरणीय व्यक्तिमत्व मोरबे ग्राम पंचायतीचे सरपंच सब गुणाबाई गणपत वागे या ताईंच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य लाभले गेले, त्यांचा आम्ही सतत ऋणी आहोत। त्यानंतर आदरणीय व्यक्तिमत्व लडकू वागे साहेब माजी सरपंच एक उत्कृष्ट कार्यकर्ते उत्कृष्ट कार्य प्रणाली ज्यांची आपण पाहिली। मोरबे गावाचा विकास हाच आमचा ध्यास आणि त्या ध्यास पूर्ण करीत असताना मोरबे गावाचा सर्वांगीण विकास करणे यासाठी सर्वत्र एकत्रित असलेले आमचे हे राजकीय क्षेत्रामधील गुणवान व्यक्तिमत्व दोन संघांना विनंती आपण केली। 10:30 चेंडू फेकला गेला नाही तर तुम्हाला पॅनल या ठिकाणी पहिली बाय नसेल